साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर। खरेदी करा एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस फ्रीज, तिसरा बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची एलईडी टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जवळा ही ग्रामपंचायत महत्वाची आहे। थेट जनतेमधनं सरपंचांची निवड होतीये। इतर 16 सदस्य असे एकूण 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे। दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत बघायला मिळते। शेतकरी ग्रामविकास पॅनलचा प्रचार नारळ फोडून चा उद्या शुभारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती पॅनल प्रमुखांनी दिली आहे। यावेळी बोलताना अजिनाथ हजारे म्हणालेत की जवळा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023च्या अनुषंगानं प्रचाराला सुरुवात झाली आहे। लोकांशी गाठीभेटी घेण्याचा सकाळ संध्याकाळ धडाका सुरू झालाय आणि त्याच दरम्यान ज्योती क्रांतीचे मल्टीसेटचे चेअरमन तथा शेतकरी ग्रामविकास आघाडीचे अजिनाथ हजारे यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना म्हटले की सुशिक्षित तरुण म्हणून संधी दिली, मात्र आपल्या सुशिक्षितपणाचा फायदा गावासाठी न करता स्वार्थासाठी केला, मात्र गेल्या 5 वर्षात पक्ष बदलत फक्त सत्ता जपली, सर्वच कामामध्ये स्वतः ठेकेदारी केली, गावामध्ये माणसात माणसं ठेवली नाही, असं अजिनाथ हजारे यांनी म्हटलंय। ग्रामपंचायत निवडणूक 2023 ते 2028 या निवडणुकीला सामोरे जात असताना मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनेते सिरंगभाऊ कोले हयात असताना आणि त्यांनी मला उमेदवारी दिली असताना देखील सर्व माझ्या समाजबांधवांच्या भावभावनांचा विचार करून मी पुढील ह्या 5 वर्षामध्ये सरपंच पदाची संधी त्यांना दिली, परंतु 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतचा कारभार करत असताना ग्रामपंचायत सदस्यांना तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना बिलकुलही विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्यामुळं त्या ठिकाणी सर्व समाजबांधव नाराज झाले आणि त्या नाराजीतून त्यांनी सर्व लोक एकत्र आले। या एकत्र येण्यापूर्वी विरोधकांनी सर्व लोकांना, सर्व समाजातील घटकांना आमच्या पॅनलमध्ये या अशा प्रकारचं आवाहन करून देखील त्यांच्याबरोबर कोणीही हात मिळवणी किंवा कोणीही त्यांचे विचार न पटल्याने त्यांच्याबरोबर ते कोणी गेले नाहीत आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन शेतकरी ग्रामविकास आघाडी अशा प्रकारचा पॅनल तयार करण्यात आला आणि या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सरपंच आणि 1 ते 5 वार्डामध्ये सक्षम असे उमेदवार उभे केलेले आहेत। लोकनेते सिरंगभाऊ कोले यांच्या विचाराचा वारसा घेऊन, प्रदीपबाबा पाटील यांच्या विचाराचा वारसा घेऊन, याचबरोबर आपले किसनराव दळवी यांच्या विचाराचा वारसा घेऊन आणि त्यांचा कौटुंबिक आणि विचाराचा वारसदार दत्तात्रय कोले, दीपक पाटील, याचबरोबर प्रदीप दळवी, याचबरोबर अनेक कार्यकर्ते, ते मग प्रत्यक्षातरित्या भारतीय जनता पार्टीमध्ये असतील किंवा राष्ट्रवादी पक्षात असतील किंवा समविचारी पक्षात असतील, या सर्व पक्षांचे एकत्रितरित्या जवळा गावचा विकास करण्यासाठी सर्व लोक एकत्र येऊन या पॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि सोमवार दिनांक 30/10/2023 रोजी
जवळा फाट्यापासून ग्रामदैवतांना नारळ वाढवून शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत आणि प्रचाराच्या शुभारंभाकरिता जवळेश्वर मंदिरामध्ये जवळेश्वर मंदिराच्या प्रारंभामध्ये सभा घेणार आहोत. तरी या कार्यक्रमाकरिता सर्व ग्रामस्थांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. पॅनल प्रमुख शहाजी पाटील म्हणालेत की 5 वर्षांमध्ये विकासाची कामं केली नाहीयेत, जुन्यांना विश्वासात घेतलं नाही, मात्र घराघरात भांडणं लावण्याचं काम त्यांनी केलं, त्यामुळे आम्ही पर्यायानं नवीन पिढीला संधी दिली आहे. मागील निवडणुकीमध्ये उभं करून ज्यांना निवडून दिलं त्यांनी संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी स्वतःचं हित साधलंय असं मत शहाजी पाटील यांनी बोलताना व्यक्त केलंय. आज आमच्या शेतकरी ग्रामविकास पॅनल आज अभिनंद नाना हजारे असतील, शिरीन बोकोले यांचे पुत्र दत्तात्रय कोले असतील, आमचे पुतणे आर डी पवार साहेब असतील, त्याचबरोबर राजू मोठे पांडवळके हे आर डी ग्रुपचे सदस्य असतील, स्वतः मी चेअरमन म्हणून असेल डॉक्टर पवार असतील, दिवंगत आमचा भाऊ प्रदीप बाबा यांचा भाऊ दीपक पाटील असतील, या सर्वांच्या विचारानं आणि एकत्रितपणानं राजू महाजन जे काही सामाजिक कार्य केले ते राजू राऊत अशा सर्वांच्या विचारांच्या पॅनल विचारानं हा एकत्रित असा पॅनल आम्ही या ठिकाणी उभा केला असून या पॅनलचा सर्व ग्रामस्थांनी बहुमोल मताने निवडून द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मागील कालखंडात ज्यांना आम्ही संधी दिली होती त्यांनी मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात कोणतंही सकारात्मक आणि विकासात्मक काम केलेलं नसल्यामुळं आणि गावात घराघरात भांडणं लावायचं परिस्थिती निर्माण केल्यामुळं आम्हाला या नवीन पिढीला हाताखाली धरून नवीन संच तयार करून नवीन तरुणांना संधी देण्यासाठी हा आमचा ग्रामविकास आघाडीचा पॅनल उभा करण्यात आलेला आहे. तरी या पॅनलला सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि ग्रामपंचायतचे माजी सदस्य दयानंद कथले म्हणालेत की मागील 5 वर्षांमध्ये जवळा ग्रामपंचायतमधील सर्व जुने जाणते लोक बरोबर होते, सर्वांनी मिळून सत्तेवरती बसवलं होतं, पण 5 वर्षांमध्ये मनमानी कारभार करत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासामध्ये घेतलं नाही, गावाचा कसलाही विकास केला नाही, स्वतः ठेकेदारी करत स्वतःचे घर भरलं, मागील 5 वर्षात बरोबर असणारे आता बरोबर राहिले नाहीयेत, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावं. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणाऱ्या शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे असं मत दयानंद कथले यांनी व्यक्त केलंय. मी दयानंद सुभाष कथले, मी शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या प्रमुख म्हणून तुमच्या समोर येत आहे. मागच्या 5 वर्षी मी 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारभार पाहिला, पण आमचे जे सरपंच होते त्यांनी कुठल्याही मेंबरला किंवा जुन्या जे सहकारी लोकांना न विचारता मनमानी कारभार केल्यामुळं आणि मनमानी कारभार करत असल्यामुळे 5 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो, पण कुठलंही काम आम्हाला दिलेलं नाही किंवा कुठलं आम्ही पाच वर्षात कुठलं काम केलं नाही, फक्त लोकांची सेवा केली आणि हा मनमानी कारभार न मला पटल्यामुळं मी पहिलं आहे तो माझं पॅनल भरव किंवा माझ्या पहिल्या स्वर्गाव शिशिरण भोपोली यांच्या पॅनल भरव आणण्याचा निर्णय घेतला. आणि एका मनमानी कारभारामुळं मला त्यांचे म्हणजे मतभेद झाल्यामुळं मी माझ्या पहिल्या पार्टीशी एकरूप राहून त्याच पार्टीचं काम मी करत आहे. तर शेतकरी ग्रामविकास आघाडीचे मार्गदर्शक दत्तात्रय कोल्हे, डॉक्टर महादेव पवार, शहाजी पाटील, आर डी पवार, दीपक पाटील, राजेंद्र मोटे, चेअरमन मुंजाबा, प्रदीप दळवी, डॉक्टर दिलीप वाळुंजकर, राजेंद्र राऊत, तसेच राजू महाजन, दयानंद कथले, आयुब शेख, हुसेनबाई सय्यद, पांडुरंग वाळके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. अशोकवीर सी, 24 तास, जामखेड. चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षिस, ऑफर शानदार, बक्षिस धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं, दुसरं बक्षीस बँकॉक ट्रीप, इतरही भव्य बक्षीस, शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड अहमदनगर, बेलापूर रोड श्रीरामपूर आणि धमणगाव रोड कडा. चंदू काका ज्वेलर्स.